राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय समन्वयक ओबीसी नेता डॉक्टर अशोक जीवतोड़े ने केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमन द्वारा प्रस्तुत किए बजट को लेकर क्या प्रतिक्रिया दी, जानने के लिए देखते हैं ये खबर। केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमन द्वारा प्रस्तुत किए गए बजट को लेकर राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय समन्वयक ओबीसी नेता डॉक्टर अशोक जीवतोड़े ने कहा है कि इस बजट में कर्मचारियों को दिलासा देने का प्रयास किया गया है, मगर इसके बावजूद उन्होंने यह भी कहा है जस दिसते तस नस्ते मनु जग फंसते, ऐसा भी व्यंग किया है। और आगे उन्होंने यह भी कहा है कि आने वाले लोकसभा चुनाव को ध्यान में रखते हुए यह बजट प्रस्तुत किया गया है, तो सुनिए इस संदर्भ में उन्होंने क्या कहा। अर्थसंकल्पातून बराचसा दिलासा मिळाला आहे। जी आयकर मर्यादा होती ती मर्यादा वाढवण्यात आली आहे आणि जी स्लॅब रचना होती त्याच्यामध्ये देखील त्यांनी थोडासा फरक केला आहे। जुनी जी कर प्रणाली होती ती रद्द केली, नवीन कर प्रणाली लागू केली। दिसते तसं नसते म्हणून जग फसते। काही अंशी कर्मचाऱ्यांना दिलासा जरी दिसत असला तरी 7व्या वेतन आयोगानुसार जो कर्मचाऱ्यांना बेनिफिट मिळाला पाहिजे होता तो यातून दिसून येत नाही। त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण, आरोग्य, उद्योग यावर जी भरीव तरतूद केली आणि रोजगार निर्मितीसाठी हा माझ्या मते थोडासा हा बजेट अनुकूल आहे। मात्र पाहिजे तसं शेतीमध्ये गुंतवणूक नसल्यामुळं शेती व्यवसाय थोडासा नाराज वाटते आणि यासाठी या अर्थसंकल्पातून असं वाटते असं चित्र निर्माण झालं आहे की पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प आदरणीय अर्थमंत्र्यांनी यावेळेस सादर केला आहे। धन्यवाद। सी टी व्ही हमारे प्रतिनिधी वैभव वारकर की रिपोर्ट।